मोका कारवाई केलेल्या एस टी सरकार गँगचा मोरके आणि नगरपालिकेचे नगरसेवक संजय तेलनाडे आणि सुनील तेलनाडे फरार आहेत सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रशासनानं हालचाली गतिमान केले आहेत या पार्श्वभूमीवर तेलनाडे बंधूंनी पद वाचवण्यासाठी नगरपालिकेला पत्र पाठवलंय आजारी असल्याचं कारण देत त्यांनी या पुढील सभांना गैरहजर राहण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे नगरपालिका सभेसमोर हा विषय आल्यानं आता सभागृहात काय निर्णय होणार याकडं सर्वांचं लक्ष आहे एकीकडं तेलनाडे बंधू पोलिसांच्या हाती लागत नाहीत पण त्यांचं पत्र मात्र नगरपालिकेला मिळतं हा चकरावणारा प्रकार आहे इचलकरंजी नगरपालिकेनं एकतीस डिसेंबरला सर्वसाधारण सभा बोलावली आहे पाणी पुरवठा सभापती संजय तेलनाडे आणि नगरसेवक सुनील तेलनाडे यांनी आजारी असल्याचं कारण पुढे करत नगरपालिकेच्या यापुढील सभांना हजर राहणं शक्य नाही सभेला गैरहजर राहण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे त्यानुसार हा प्रस्ताव सभेसमोर येणार आहे तेलनाळे बंधू हे सत्ताधारी गटाचे सदस्य आहेत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या नगरपालिकेच्या सभेला तेलनाडे बंधू उपस्थित होते मात्र त्यानंतर ते प्रत्येक सभेला गैरहजर आहेत तेलनाडे बंधूंवर अंतर्गत दोन वेळा कारवाई झाल्यापासून ते फरार आहेत नगरपालिकेनं त्यांच्या अनुपस्थितीचा अहवाल आणि दाखल असलेल्या गुन्ह्याचा संदर्भ देऊन त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केलाय आपलं पद धोक्यात आल्यानं तेलनाळे बंधूंनी स्थळावरून नगरपालिकेला पत्र पाठवलंय मात्र त्यांच्या रजा मंजुरीबाबत निर्णय घेतल्यास नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होईल आणि त्याला प्रशासन जबाबदार राहणार नाही अशी टिप्पणी नगरपालिका प्रशासनानं आहे त्यामुळं एकतीस डिसेंबरच्या सभेत कोणता निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय